सड़क परिवहन मंत्री नितिन गडकरी ने कहा है कि नागपुर के रेलवे स्टेशन विस्तारीकरण काम का भूमि पूजन जल्द रेलवे मंत्री के हाथों होगा। आपल्या इथे मोटर स्टैंड वर चिखले नावाचे आता जे होते मध्ये त्यांचे वडील हे लनफन सर्विस मध्ये नाव नोंदवायचे आणि लक्ष्मी ट्रांसपोर्ट सर्विस कळमेश्वर ते धापेवाडा सावनेर अशी चालायची। त्याची विशेषता अशी होती की हात दाखवला तिथे गाडी थांबायची आणि टपावरही लोक बसायचे आणि त्यावेळी नदीवर हा पूल नव्हता तर लहान धापेवाड्यामधून ती त्या झाडाखाली त्याचं सेंटर होतं आणि या ठिकाणी एवढा चिखल होता की ती गाडी चिखलामध्ये फसायची आणि अनेक वेळा कळमेश्वरवरून धापेवाड्याला रात्री गाडी नसेल तर पायी यावं लागायचं। त्याचाही पण अनुभव मला अनेक वेळा घ्यायला मिळाला। त्या सगळ्या जुन्या आठवणी त्यातली माणसं बदलली, गावातली पण पिढ्या बदलल्या। जुने कार्यकर्ते मला वाटते तुळशीरामजी सोडल्यास बाकी पुष्कळसे जुने लोक आता कोणी नाही आहे। पवारसाहेब आमचे वकील साहेब म्हणायचो ते पण गेले, कमलाबाई त्याही गेल्या। गावातले हळूहळू एक पिढी संपली, दुसरी पण पिढी आता थकली, नवीन पिढी आली, पण आज गावाचं चित्र बदललं याचा गावकऱ्यांना जेवढा आनंद आहे तेवढा त्याच्यापेक्षा जास्त मलाही आनंद आहे, कारण मी पण भावनात्मकरित्या या गावाशी जोडल्या गेल्या।